कुडबॉर्न जेटीवेलो जो 5 जणांचं एक्सपायर्ड झाले ड्यू टू डायरिया ड्यू टू डिहायड्रेशन इन शॉर्ट. हांवें ऍक्च्युली आमदारान म्हाका हो इश्यू 2-4 दीस पयली कंटिन्युअसली तोय सांगतालो. हांव म्हज्या बरोबर आमच्या एनवायरमेंट मिनिस्टर बाबा एलेक्स, डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसीस, डेप्युटी कलेक्टर, कलेक्टर, फिशरीज डिपार्टमेंटाचे सगळे अधिकारी, आमची सरपंच, ह्या सगळ्या जाण मेळून इन्स्पेक्शना खातीर हांगासर आयलो. जो इन्सिडंट झाला त्याच्या बद्दल हांव दुःख व्यक्त करता. असो इन्सिडंट परत जावचो न्ही, पण अशा पद्धतीचे लेबर्स जेव्हा बोटीचेर वचून एक्सपायर्ड जाता, आम्ही बोट ओनर आहात तोय रिस्पॉन्सिबल असा या गजाली खातीर. कारण ऑलमोस्ट हे ब्रॉड डेट दोग जण हॉस्पिटलात पावले, 3 जण किती तरी, बाकीचे उरलेले अक्षरशः डिहायड्रेटेड झाले. आणि जो इन्सिडंट झाला त्याच्या खातीर आम्ही कॉम्पेन्सेशन बोट ओनरांनी कमीत कमी 5 लाख रुपये त्याला पे करचे. आमच्या कडल्यान कॉर्पस फंडातल्यानी आम्ही 5 लाख रुपये पे करतले, पण ह्याच्या फुडे अशा पद्धतीचे इन्सिडंट्स आम्ही खपवून घेऊचे ना. त्यांना सांगले की ह्याच्या फुडे त्यांना फाईन 25 लाख रुपये त्यांच्यानी अशा इन्सिडंट झाला चुकून सुद्धा जाल्यार लेबरा खातीर पेमेंट करचो पडटलो, बोट ओनरान पेमेंट करचो पडटलो. एकंदर हांगासली फिशरीजची पुराय इन्स्पेक्शन केल्या उपरांत खुबसे प्रॉब्लेम्स जे आसा पळय न्ही, ते 15 दिसांनी हांवें म्हज्या डेप्युटी कलेक्टर फिशरीज हांकां इन्स्ट्रक्शन दिल्या. एक म्हणजे सगळ्यांनी SOP ठरोवपाच्यो. फिशरीज डिपार्टमेंट ऑल्सो डिसाईड द स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर टू बोट्स. लेबर्स आमचे हेल्थ डिपार्टमेंट, आमचो डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस डॉक्टर उत्कर्ष बेतोडकर इज अ एपिडेमिओलॉजिस्ट, ही वील गायडलाईन 1 SOP, कोणी वचप, काय नाही, कसे वचप, त्यांच्यानी हायजेनिक कंडिशन दवरपा खातीर किट्स दवरपा खातीर किती हे ठरयतले. बाकीचे कलेक्टर आणि डेप्युटी कलेक्टर वील ओव्हरऑल मॉनिटर दीस. आणि डे टू डे आमचे एनवायरमेंट मिनिस्टर अलॉंग विथ MLA बाकीचे फायनलाईज करतले. 15 दिसांच्या भीतर बरेचसे प्रॉब्लेम्स हांगातले रिझॉल्व्ह करतले. आणि 15 दिसांनी जे जेटीचे इनॉग्रेशनही उरला, कितें तरी कितलेशे दीस झाले, 8-9 वर्सां, तेय 15 दिसांनी इनॉग्रेशन करता. आणि बाकीच्यांक बिझनेस करपा खातीर स्ट्रीमलाईन दिता. आणि इतके जाता असताना लेबरांची काळजी घेवप, म्हणजे त्यांना इन्शुरंस असत किंवा त्यांची हेल्थ काळजी, ही बोट ओनरांची जबाबदारी. हेल्थ डिपार्टमेंट त्यांना मॉनिटर करतले आणि गाईड करतले. एक करून घेतात टॉयलेट सेन्सरचे.